रश्मि बर्वे इनके जात प्रमाण पत्र पर न्यायालय ने दिए अपने निर्णय देने के बाद महायुति की ओर से विधायक आशीष जायसवाल ने अपनी भूमिका स्पष्ट की है। हाँ, महायुतीची भूमिका आहे, मी महायुतीचा एक घटक आहे, म्हणून मी आपल्याला सांगतो की या प्रकरणामध्ये एक सोशल वर्कर काही पत्रकार आहे सुनील साळवे नावाचे, त्यांनी या प्रकरणामध्ये मागच्या 6-7 महिन्यापासून सातत्याने त्यांचं तक्रारी सुरू होत्या। त्यांनी काही माहितीच्या अधिकारात काही कागद काढले आणि त्यांनी व्हॅलिडिटी डिपार्टमेंटला हे तक्रार दिली, त्याच्यावर माहिती आयुक्ताकडे त्यांनी तक्रार सादर केली, त्याच्यावर हायकोर्टात मॅटर गेलं, हायकोर्टाने ते परत पाठवलं आणि परत पाठवल्यानंतर व्हॅलिडिटी डिपार्टमेंटनी त्या सर्व तक्रारीवर जेव्हा अभ्यास केला, व्हिजिलन्स केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे पूर्ण प्रमाणपत्र खोटं दिशाभूल करून महाराष्ट्राचं वास्तव्य नसताना ते महाराष्ट्राचं वास्तव्य असं दाखवण्यात आलं, इथल्या नातेवाईकाचे खोटे प्रमाणपत्र गोळा करण्यात आले आणि मध्य प्रदेशमध्ये वास्तव्य असताना माझे वडील शिक्षित असताना अशिक्षित असं खोटं शपथपत्र त्यात दाखल झालं आणि त्यामुळे व्हॅलिडिटी डिपार्टमेंट जी सर्व प्रकारच्या राजकीय लोकांची व्हॅलिडिटी टेस्ट करतात आणि प्रत्येक पक्षाचे शेकडो, मी तर म्हणतो हजारोच्या संख्येने लोकांचे कास्ट सर्टिफिकेट त्यांनी रिजेक्ट केले आहे, कारण की 1950 वास्तव SC ST साठी आवश्यक आहे, OBC साठी 1967 वास्तव महाराष्ट्रात आवश्यक आहे आणि ते जर मध्य प्रदेशचे रहिवासी असेल तर त्यांना मध्य प्रदेशचा जातीचा दाखला त्यांना आणता आला असता, परंतु त्यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढायची होती त्यामुळे 1950 जिल्हा परिषद लढण्यासाठी खोटा दाखला आणला आणि त्यामुळे हे प्रकरणामध्ये त्यांनी तक्रार केली, त्याच्यावर रश्मी बर्वे यांनी त्यांच्या विरोधात केस टाकली, आम्ही त्याच्यात पार्टीच नाही आहोत, आमचे जे उमेदवार आहेत श्री राजू पारवे ते या केसमध्ये नेसेसरी पार्टी होते, आम्ही आता जर हे प्रकरणात आम्ही आता एंट्री घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही आम्ही एक इलेक्शनमध्ये उभे आहोत, परंतु उभे असताना तुम्ही आम्हाला पार्टी न करता तुम्हीच आपसात भांडून राहिले, जेव्हा की सर्व कॅन्डिडेट याच्यात पार्टीवाला पाहिजे, तर ही जी प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामध्ये साळवेंनी त्यांच्या संदर्भात तक्रार केली आहे, या संदर्भामध्ये जास्त भाष्य साळवे करू शकतील, परंतु हे विनाकारण महायुतीला बदनाम करण्याचा घाट या ठिकाणी सुरू आहे, जणू काही आजपर्यंत देशामध्ये फक्त एकाच महिलेची जातीचं प्रमाणपत्र रद्द झालं आणि जणू काही एका महिलेनेच खोट्या कागदपत्राच्या आधारे निवडणूक लढल्यानंतर त्याच महिलेवर अशा पद्धतीचं हा जो चित्र या ठिकाणी निर्माण केला जात आहे तो पूर्णतः चुकीचा आहे, या प्रकरणामध्ये खरी माहिती ही जनतेसमोर येईल आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मीडियासमोर येऊन महाराष्ट्राचं वास्तव्य असल्याचा दाखवावा।